नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी सानिका सावंत. दलित महासंघाची राजकीय परिषद आज सांगलीत संपन्न झाली असून सचिन जाधव उर्फ टार्झन यांची दलित महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. दलित महासंघाची राजकीय परिषद संपन्न झाली असून या परिषदेला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक मचिंद्र सकटे यांनी आपल्या नवीन बहुजन समता पार्टी या पक्षाची स्थापना केली आहे. यावेळी सचिन जाधव उर्फ टार्झन यांची दलित महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सचिन जाधव यांचा सत्कारही करण्यात आला. या परिषदेला सतीश मोहिते, अर्जुन कांबळे, पुष्पलता सकटे आदी नेते उपस्थित होते. सरांची आमची चर्चा झाली, सरांनी महासंघात काम करण्याची आमची चर्चा झाली. आता मी आजपर्यंत जे काही करत आलो आहे सगळं केले, जिथं कुठं काम केले तिथं आपण सगळं वन साईडच करत गेलो. रिक्षाचा जिल्हाध्यक्ष झालो, स्वामी प्रवेश केलं स्वामी जिल्हाध्यक्ष झालो, परत दुसरं काय केलं त्यात पण आपण सगळ्यांचं बापत झालो. स्वतःसाठी आपल्यासाठी भरपूर केले, जर समाजासाठी करायचं आपलं थोडस मदत घेतले, जे काय आपण समाज सगळ्या महाराष्ट्रात मोठा करायचा आपण शब्द घेऊया आणि तिथून पुढे काम करायचं. तुमचं काय असेल ते मला हक्काने सांगत जावा, तुमचं काम कुठं नाही झालं तर मला विचारा. तुमचं हे करताना मला त्रास द्यायला भरपूर माणसं बसलेले, त्याचा पण विचार करा. ती माणसं कुठं मला जर आली तेव्हा तुमची पण मला ढाल तयार झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. तिथून पुढे मी तुमच्या 100% आणि सर जे काय सांगतील कुठेही सांगू दे. आपण सांगलीच्या पाहिजे सर कुठं सांगतील तिथं आपलं काय असेल ते काम करायला आपण तयारी ठेवूया. सर 100%